तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। मिरजेत न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा। मिरज शहरातील न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला। न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी शिक्षिका सौ मुळे मॅडम यांच्या हस्ते तसेच संस्थेचे सचिव सुनंद गायकवाड, खजिनदार राजश्री चव्हाण यांच्या उपस्थितीत महिलांचा सत्कार करण्यात आला। यावेळी महापालिकेचे उपायुक्त सौ स्मृती पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विनोद परमशेट्टी, मुख्याध्यापक चव्हाण गायकवाड उपस्थित होते। कार्यक्रमाला माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव बाबासाहेब आळतेकर, डॉक्टर विकास पाटील, डॉक्टर संजय भावळ, प्रभात हेटकाळे, दिग्विजय चव्हाण, बाळासाहेब पाटील, आतिश अग्रवाल, मिलिंद अग्रवाल, सुहास कोष्टी, रमेश पाटील, मंदार वसगडेकर, संजय कानडे, प्रकाश भंडारे, संदीप पितलिया आदी माजी विद्यार्थी तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे सर्व टीचिंग व नॉन टीचिंग स्टाफ उपस्थित होता। न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थिनी ज्या विविध वैद्यकीय पोलीस क्षेत्रात शैक्षणिक कला तसेच सामाजिक क्षेत्रात आज समाजासाठी काम करीत आहेत अशा महिलांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये वैद्यक क्षेत्रात काम करीत असलेले डॉक्टर प्रियंका राठी, डॉक्टर मयुरी जोशी, उपायुक्त स्मृती पाटील, आरटीओ आरती देसाई, न्यायाधीश समीना खान, नायोमी करा, नगरसेविका नरगिस सय्यद, पोलीस हवालदार माया चव्हाण, शैक्षणिक क्षेत्रात असलेल्या मीनाक्षी देशपांडे, सुनीता घोडके, संगीता भावळ, मालन गणेशवाडी, वकील प्रवीणा हेटकाळे आदींचा गौरव करण्यात आला। बिग मराठीच्या प्रतिनिधी सौ गीतांजली पाटील, मिरज।